बारावीचा गणिताचा पेपर 119 विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तासभर आधीच मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी नवीन वळण लागण्याची शक्यता आहे। गुन्हे शाखेच्या तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे। तर अहमदनगर मधल्या एका महाविद्यालयातल्या 337 मुलांपैकी 119 मुलांना हा गणिताचा पेपर मिळाला होता। त्यांचेच महाविद्यालय त्यांना परीक्षा केंद्र म्हणून मिळाल्याने हा पेपर फोडल्याचं पोलीस तपासातून समोर आले। त्यामुळे आता महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय। तर साम टीव्ही ने सगळ्यात आधी बातमी समोर आणलेली होती, 12वीचा पेपर फुटला होता गणिताचा आणि त्यामध्ये आता हा धक्कादायक खुलासा समोर येतोय। आणि अभिषेक अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्या सोबत फोनलाइनवर आहेत। महेश, काय सांगाल, 12वीच्या गणिताच्या पेपर विषयी मोठमोठे खुलासे होताना दिसतात, काय अपडेट्स आहेत? नक्कीच, 12वीचा पेपर फुटल्यानंतर राज्यभर एक मोठी खळबळ माजलेली होती आणि याचा तपास क्राईम ब्रांचकडून केला जात असताना आता एक नवीन माहिती समोर येते। अहमदनगरमधल्या एका महाविद्यालयातील 337 मुलांपैकी 119 विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर हा परीक्षेपूर्वीच म्हणजे जवळपास तासाभरापूर्वी मिळाल्याचं तपासाअंती निष्पन्न झालेलं आहे। क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात दुजोरा देण्यात आलेला आहे आणि महाविद्यालय जी आहेत ज्यांचा परीक्षा केंद्र म्हणून या ठिकाणी उल्लेख झालेला आहे या केसमध्ये, तिथेच हा पेपर फुटल्याचं आता समोर आलेला आहे। एकंदरीत पाहता याचे धागे दोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याचा तपास क्राईम ब्रांचकडून केला जात आहे। 10,000 रुपयांना पेपर फुटल्याचं या अगोदरच्या तपासामध्ये समोर आलं होतं आणि त्यानंतर क्राईम ब्रांचने त्यांची तपासाची सूत्र फिरवल्यानंतर महाविद्यालयाच्या मालकासंदर्भातही काही पुरावे मिळाले असल्याचं आता सांगितलं जातं। तर एकंदरीत पाहता या संदर्भात आणखीन काही मोठे मासे सापडले जातील असं सांगितलं जातं। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी।